बर्ड अटलास काय आहे हे अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर सिस्टमॅटिक बर्डिंग एफर्ट म्हणजे आपण सगळेजण बर्डिंग करतो, अनेकदा जिथे खूप पक्षी दिसतील त्याच ठिकाणी जाऊन बर्डिंग करतो. तलावापाशी असेल, एखादा फॉरेस्ट पॅच असेल, गार्डन्स असतील, पण आपण बाकीच्या आपल्या आजूबाजूला की जिथे पक्षी असतात पण आपल्याला ते बघण्यात रस नसतो, असे सगळे आपले बायसेस वगळून सिस्टमॅटिकली आपण बर्डिंग जर केलं आणि त्याचं डॉक्युमेंट केलं तर आपण एक अटलास बनवू शकतो. आणि हा कशासाठी बनवायचा, तर पक्ष्यांचं डिस्ट्रीब्युशन काय आहे आपल्या भागामध्ये, एखाद्या एरियामध्ये कुठकुठले पक्षी असतात, कधी असतात, त्यांची सीझनॅलिटी काय, म्हणजे आपल्याला तसं विदर्भात कुठले पक्षी मायग्रंट म्हणून येतात हे माहिती असतं, पण समजा आपण आपल्या शहरात बघितलं तर माहिती असतात का, किंवा एक्झॅक्टली ते कधी येतात कधी जातात, हे जे फाईन स्केल जे काय मॉनिटरिंग असतं त्याच्यासाठी हे बर्ड अटलास फार उपयोगी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सिटिझन सायन्स इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे आत्ता अनेक जण म्हणाले की आम्ही शास्त्रज्ञ नाही आहोत, आम्ही या पक्षी अभ्यासक नाही आहोत किंवा तज्ज्ञ नाही आहोत, पण आम्हाला आवडतं हे करायला. आणि ह्या आवडीतून तुम्हाला कल्पना आली असेल की हे संमेलन असेल किंवा आपलं महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना असेल, ही सगळी त्या आवडीतूनच तयार झालेली आणि याचं खूप मोठं काम आहे. तर हीच आपण थोडीशी अजून सिस्टमॅटिकली केली तर ते सिटिझन सायन्स म्हणून वापरता येतं. याच्यामध्ये सुद्धा आपण खूप लोकांबरोबर त्यांचा संबंध येतो, आपण बोलतो त्यांच्याशी, पक्ष्यांबद्दलची माहिती आपल्याकडे असेल ती शेअर करतो, त्यांच्याकडून नवीन शिकतो. म्हणून हे फार एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की आपण आपलं जे पक्षीप्रेम आहे ते इतरांपर्यंतही पोहोचवतो. आणि आपली कम्युनिटी जी आहे की जी काही जण म्हणाले की आम्ही कॉन्झर्वेशनिस्ट आहोत, काही म्हणाले आम्ही ॲक्टिव्हिस्ट आहोत, तर ते सगळे मिळून आपण काहीतरी काम करू शकतो. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सिटिझन सायन्स इनिशिएटिव्स पण महत्त्वाचे आहेत, कारण आपल्याकडे खूप बर्डर्स आहेत. म्हणजे कुठल्याही शहरात जा, खूप बर्डर्स आहेत, सगळेजण आपापल्या वेळेनुसार आपल्या सवडीनुसार बर्डिंग करतात, अनेक जण फोटोग्राफर्स आहेत, डॉक्युमेंटेशन, वेगवेगळ्या फाईल्स, फोटोज, वेगवेगळ्या अँगलचे शॉट सगळे तयार असतात, पण ते फक्त स्वतःपुरते सीमित राहतात किंवा जास्तीत जास्त फेसबुकपर्यंत पोचतात. आता इंस्टाग्राम आहे, पण त्याच्याहून पलीकडे काही होत नाही. आणि अनेक वेळा जेव्हा आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या स्टाफशी बोलतो किंवा जे आपले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असतो, त्यांचं म्हणणं हेच असतं की तुम्ही करता आणि आमच्यापर्यंत काही पोचत नाही. म्हणजे जेव्हा त्यांनी एखादा तलाव बुजवला तर आपण सगळे अगदी आक्रोश करतो की अरे तो तलाव बुजला, पण त्यांच्यापर्यंत आपण खूप कमी वेळा असं केलेलं असतं की हे पक्षी तिथे आहेत. आणि हे महत्त्वाचं आहे की हा तलाव असला पाहिजे, तर आपल्या दृष्टीने पण कधी कधी आपण थोडे कमी पडत असू, तर ती एक आपण लक्षात ठेवू शकतो गोष्ट. आणि दुसरं म्हणजे की आपल्या हॅबिटॅट्स ज्या आहेत किंवा आपल्या सिटीज ज्या आहेत त्या अतिशय फास्ट बदलत आहेत. 3 वर्षात अनेक पक्षी आहेत की जे फार कॉमन होते आता नाही आहेत, पूर्वी दिसायचं नाहीत, लांब जायला लागायचं, पण आता अगदी सहज दिसत आहेत. तर हे जे रॅपिड चेंजेस आहेत ते आपल्याला जर लक्षात आले असतील तर ते आपण फार व्यवस्थितपणे ते लोकांना सांगण्याचीसुद्धा गरज आहे. आणि म्हणून मी हा एक जस्ट एक्झाम्पल म्हणून पुणे शहराचा मॅप दिलेला आहे. ही पुणे महानगरपालिकेचा मॅप आहे की तो गेल्या 20-30 वर्षांमध्ये एवढा बदलला आहे. आधी फक्त आतला जो लाईट कलरचा पार्ट आहे तेवढा होता, मग प्रपोज करून थोडा आणखी वाढला, आणखी थोडा वाढला. म्हणजे आपल्या सिटीज आणि आपली शहरं असतील, छोटी गावं असतील, डेव्हलपमेंट होती आहे, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने विस्तार होतो आहे. बर्डिंग हॅबिटॅट्स म्हणजे पक्ष्यांचे जे अधिवास आहेत त्यांना कुठेतरी धक्का पोचतो आहे, आणि ह्याची माहिती आपल्याला त्या धक्का पोचल्यानंतर कळते, किंवा मग आपण थोडेसे अरे आता काय करू शकतो, पण त्यात थोडासा उशीर झालेला असतो. आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून, म्हणजे जे आपण पर्सनल लेवलवर करतोच आहोत, ते जर एकत्रित येऊन थोडं सिस्टमॅटिकली केलं तर कदाचित फार वेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला मिळू शकते. आणि हे पाश्चिमात्य देशांमध्ये फार अनेक वर्ष केलं जातं, ती थोडी आपल्याकडे जरा उणीव आहे. जसं मी म्हटलं की भारतात ही नवीन संकल्पना आहे, अगदी थोड्या ठिकाणी पक्षी नकाशे बनवण्याचा एफर्ट झालेला आहे. त्यातल्या दोन शहरांची मी जस्ट एक एक्झाम्पल म्हणून त्याच्याबद्दल थोडंसं बोलेन. तर पहिलं आहे मैसूर सिटी बर्ड अटलास, की मैसूर सिटीमधले जे बर्ड वॉचर्स होते, मैसूर नेचर क्लब आणि आणखी व्हॉलेंटियर्स, तर त्यांनी असंच एका संमेलनामध्ये त्यांनी डिस्कशनमध्ये असं त्यांना वाटलं की आपण शहराचा सिस्टमॅटिकली जर सर्वे केला तर आपल्याला काय माहिती मिळू शकते किंवा त्याचा काय उपयोग होऊ शकतो. सो मैसूर सिटी जवळपास 160 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे, आणि त्यांनी तो 2x2 किलोमीटर म्हणजे जवळपास 2x2 किलोमीटर एवढ्या छोट्या छोट्या चौकोनांमध्ये त्याचं विभाजन केलं. आणि तुम्ही बघू शकता शेजारी की हे जे सगळे चौकोन दिसत आहेत ती मैसूर सिटी आहे, आणि ते सगळे जे निळे डॉट्स आहेत ते तिथल्या वॉटर बॉडीज आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी गेली 2-3 वर्ष ते करतायत, अजूनही काम सुरू आहे, पण
2014 त्यांनी या कामाला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत त्यांनी मैसूर शहरामध्ये की त्यांनी पूर्ण शहरभर बर्डिंग केल्यानंतर 192 वेगवेगळे पक्षी तिथे रेकॉर्ड केलेत. किती पक्षी आहेत एवढंच नाही तर सीझनली ते कसे वेरी होतात, तर त्याचा हा एक त्यांचा ग्राफ आहे की पहिला जो चौकोन आहे तो फेब्रुवारी म्हणजे समरमध्ये केलेले, त्यांनी जेव्हा पूर्ण सिटी कवर केली त्याच्यामध्ये आहे, आणि मधला जो आहे तो जूनमध्ये, आणि तो शेवटचा म्हणजे ओव्हरऑल दोन्ही सीझन्स एकत्र करून 3 वर्षांचा डेटा कसा दिसतो ते त्यांनी बघितलं आहे. तर अनेक शहराच्या अनेक भागांमध्ये जास्त पक्षी आहेत, बऱ्याचशा भागांमध्ये कमी आहेत. जे सेंट्रल आहे कदाचित तिथे जास्त हॅबिटेशन आहे, रेसिडेन्शियल एरियाज असतील तिथे थोडं कमी आहे. मॉन्सूनमध्ये सगळं बदलतंच कारण आपल्याकडचे मायग्रंट्स पण परत जातात, पण ही सीझनॅलिटी जी आहे ती इतक्या छोट्या स्केलवर सुद्धा लोक मॅप करतात. अजून एक दुसरी गोष्ट आपण बघू शकतो, ह्याच्यात दिसणार नाही पण हे जे जास्त जो टोटल शेवटचा ग्राफ आहे त्याच्यामध्ये जे डार्क पॉईंट्स आहेत ते मोस्टली लेक्स आहेत म्हणजे वॉटर बॉडीज आहेत. ठीक आहे, आता ओव्हरऑल बघितलं, सीझनॅलिटीज बघितल्या, पण जे आपला कॉमन दिसणारे पक्षी आहेत, हाऊस पॅरो असेल, हाऊस क्रो असेल, हे ह्यांची सीझनॅलिटी कशी बदलते म्हणजे छोट्या छोट्या एरियात. म्हणजे अनेकदा लोक म्हणतात की माझ्या गार्डनमध्ये हा पक्षी या या सीझनला येतो, एरवी माझ्या गार्डनमध्ये दिसत नाही, म्हणजे हे त्यांचं जे लोकल मूव्हमेंट जी असेल छोट्याशा जागेमध्ये तीसुद्धा ह्याच्यातून त्यांनी थोडीशी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हाऊस पॅरोज, हाऊस क्रो, फेरल पिजन आणि ब्लॅक काईट म्हणजे हे जे अगदी कॉमन पक्षी आपण कुठल्याही शहरात बघतो त्याच्याबद्दलचा हा मॅप आहे. आणि जे खालचे ब्लॅक काईट, फेरल पिजन हे फार डार्क आहेत, जवळपास पूर्ण शहरभर त्यांची फ्रिक्वेन्सी जवळपास एक समान आहे दोन्ही सीझन्समध्ये. पण हाऊस पॅरोज की ज्या पुन्हा पुन्हा सगळे लोक या गोष्टीचा उल्लेख करतात की चिमण्यांची संख्या कमी होती आहे आणि त्याचं कारण आपल्याला माहीत नाही, तर फक्त मोठ्या स्केलवर नाही तर छोट्या स्केलवर पण हे बरंचसं डिस्प्लेसमेंट दिसतं आहे आणि सीझनलीसुद्धा ते वेरी होतं आहे. म्हणजे कदाचित ही म्हणजे ही संख्या चिमण्यांची संख्या कमी होण्याच्या मागे काय कारण असावी, तर ह्याचासुद्धा थोडा थोडा उलगडा आपल्याला होऊ शकतो. आणि जो पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडे बाकीचे पक्षी आहेत, तेही कॉमन पक्षीच आहेत, म्हणजे आपल्या बाया विवर, स्पॉटेड डव, लाफिंग डव, रेड विस्कर्ड बुलबुल, रेड वेंटेड बुलबुल, जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर त्यांची फ्रिक्वेन्सीसुद्धा बदलती आहे दर सीझननुसार प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणी. आता हा प्रत्येक चौकोन म्हणजे 2x2 किलोमीटरचा चौकोन आहे, म्हणजे एवढ्या छोट्या ह्याच्यातसुद्धा त्यांचे नंबर्स बदलतात. आणि दुसऱ्या ह्याच्यात आणखी एक भाग असू शकतो, तो म्हणजे पक्ष्यांचे ब्रीडिंग सीझनमध्ये कॉलिंग जास्त असतं त्यामुळे पक्षी ओळखणं फार पटकन होऊ शकतं, त्यामुळे तेही याच्यात अकाउंट केलेलं आहे. तर ह्या पुढच्या 6 अगेन व्हेरी कॉमन स्पीशीज की तुम्ही बघू शकता, या सगळ्या रेषा ज्या आहेत त्या 2014, 2015 आणि 2016 आहेत. आणि डावीकडचे ठिपके म्हणजे फेब्रुवारी समरचा सीझन आहे आणि उजवीकडचे म्हणजे मान्सूनमधले आहे. तर दरवर्षी त्यांच्या संख्या म्हणजे फक्त संख्या सीझनॅलिटी समर केलं मान्सून केलं असं नाही आहे, दरवर्षीसुद्धा ते बदलत आहेत त्यांचे ट्रेंड्स. आपण हा सगळ्यात खालचा बघू शकतो कॉमन टेलर बर्ड, खालच्या ओळीतला मधला, दरवर्षी त्यांनी वेगळ्या पद्धतीचं फ्रिक्वेन्सी दाखवली आहे किंवा त्याची रिपोर्ट झाली आहे, म्हणजे हे सुद्धा जे बदल आहेत की ते आपल्याला कळू शकतात आणि ह्याचा वापर आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी करू शकतो. दुसरा अटलास तो म्हणजे केरला बर्ड अटलास. केरलामधले बर्डर्स खूप जास्त एन्थुझियास्टिक आहेत आणि खूप जास्त सिस्टमॅटिक आहेत. त्यांनी अनेक वर्ष त्यांचं हे सिस्टमॅटिकली डॉक्युमेंटेशन असेल, पक्ष्यांमधलं असेल, फुलपाखरांमधलं असेल, मॅमल्समधलं असेल किंवा कुठल्याही गोष्टीतलं असेल, ते अतिशय शिस्तबद्धपणे करत आलेले आहेत. आणि त्यापैकी एक म्हणजे केरला बर्ड अटलास. तुम्ही हा मॅप बघू शकता की हा त्यांनी पूर्ण स्टेट कवर झालेला आहे आणि हे सगळे त्यांचे ऑब्झर्वेशन्स आहेत. पूर्ण 2015 ह्याला सुरुवात केली मैसूरनी, जेव्हा सुरुवात मैसूर बर्ड अटलासला सुरुवात झाल्यानंतर यांनीसुद्धा, पण फक्त एका छोट्या शहरापुरतं सीमित न राहता ह्यांनी पूर्ण राज्यभर ही संकल्पना राबवायचा प्रयोग केला. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण 14 जिल्हे त्याच्यात इन्क्लुडेड आहेत पूर्ण राज्यातले. ड्राय सीझन आणि वेट सीझन याचं मेन कंपॅरिझन त्यांना करायचं आहे कारण केरलामध्ये खूप जास्त पाऊस तर असतोच पण फ्लड्स असतात, वेगवेगळे सायक्लोन्स अनेक वेळा त्या राज्याला फेस करावे लागतात, म्हणून ड्राय आणि वेट सीझन हे त्यांनी फार महत्त्वाचं कंपॅरिझन करायचं आहे. आणि ते 2015 सुरू असलं तरी त्यांचा हा प्लॅन 25 वर्षांसाठी, म्हणजे दरवर्षी त्यांना हे बघायचं आहे की पक्षी कसे बदलत आहेत किंवा त्यांच्या राज्यभरात त्या पक्ष्यांची संख्या किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन असेल त्याचं काय होतं आहे. आणि असा 25 वर्षांपैकी त्यांनी आत्ता 3 वर्ष फार सक्सेसफुली कम्प्लीट केलेली आहेत आणि म्हणजे ते पुढची 22 वर्ष इतक्याच
स्ट्रॉंगली कम्प्लीट करतील याच्यात काहीच वाद नाही. तर केरला बर्ड अटलास आणखी एका गोष्टीने एक पाऊल पुढे आहे, ते म्हणजे फक्त पक्षीच नाही तर त्या पक्ष्यांचा हॅबिटॅट, अधिवास जो आपण म्हणतो की आपल्या सिटीज बदलत आहेत, आपल्या सगळ्या पद्धतीने त्यांचे अधिवास बदलत आहेत, तर ते आणि पक्षी दोन्ही एकत्र कसे बदलतात याचा ते अभ्यास करतात. आणि पक्ष्यांबरोबरच वेगवेगळे त्यांच्या अधिवासाचे महत्त्वाचे घटक म्हणजे तिथे पाणी आहे की नाही, पाणथळ जागा आहे की नाही, किंवा कॅनल रिव्हर असं काही वाहतं पाणी आहे का ह्याचा प्रेझेन्स अब्सेन्स असेल, किंवा फ्रुटिंग ट्रीज असतील जी पक्ष्यांसाठी फार महत्त्वाची खाद्य आहेत, आणि त्यातल्या त्यात जर वड पिंपळ याच्यासारखी जी उंबरवर्गीय झाडं आहेत ती अनेक पक्ष्यांची महत्त्वाची खाद्य आहेत, म्हणजे हॉर्नबिल्स असतील किंवा बुलबुल्स असतील, अनेक वेगवेगळे पक्षी. तसंच इन्वेझिव्ह प्लांट्स, म्हणजे जर आपण थोडंसं फॉरेस्ट इकॉलॉजिस्टशी बोललो तर त्यांचं म्हणणं असेल की अरे तुम्ही प्लांटेशन करताय की आपण आपलं आहे ते सोडतो आहे आणि नवीन झाडं लावतो आहे, प्लांटेशन्स लावतो आहे, तर त्याचा काय परिणाम होतो आहे. अनेक वेळा लँटानासारखं जे आहे ज्याला वीड म्हणतो आपण, इन्वेझिव्ह इतकं झालं आहे की त्याच्यामुळे आपली नेटिव्ह झाडं असतील, झुडपं असतील, त्यांच्या वाढीवरसुद्धा अतिशय मोठा परिणाम झाला. तर त्याची परिस्थिती काय, म्हणजे असं होतं का की डिस्टर्बन्स वाढत चालला आहे म्हणून इन्वेझिव्ह झाडं वाढत आहेत आणि म्हणून त्याच्यावर डिपेंड असणारे वेगळेच पक्षी वाढत आहेत. ह्या सगळ्याचा अभ्यास केरला बर्ड अटलासमध्ये सुरू आहे आणि तो सुरू राहील. त्याच्यामुळे आपल्याला फाईन स्केल हॅबिटॅट, म्हणजे जरी राज्याचा अभ्यास असला तरी तो एकदम फाईन, म्हणजे 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरवरचा डेटा आहे, आणि याच्यासाठी खूप जास्त मॅनपॉवर लागते, खूप जास्त स्किल्ड बर्डर्स एकत्र येणं गरजेचं असतं, आणि हे त्यांनी पूर्ण राज्यासाठी शक्य करून दाखवलं आहे. आता ह्या बर्ड अटलासचा उपयोग खरंच होतो का, म्हणजे आत्ता तरी आपण नव्याने वापरतो आहे, किंवा कुठे कुठे होऊ शकतो ह्याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्बन प्लॅनिंग पॉलिसीज. आपल्या अनेक शहरांमध्ये स्मार्ट सिटीज मिशन्स आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स असतात, त्याच्या अंतर्गत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अभ्यासकांबरोबर गव्हर्नमेंटचं एंगेजमेंट असतं. तर तेव्हा ह्या पॉलिसीज बाहेरच्या देशांमध्ये तर ह्या सगळ्या अटलासेसचा वापर करून ह्या इको फ्रेंडली पॉलिसीज, खरंच इको फ्रेंडली असलेल्या पॉलिसीज बनवल्या जातात. आणि डिसिजन मेकिंग असेल, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी काही कुठेतरी रेग्युलेशन आणणं असेल, किंवा आपण सगळ्यांनी मिळून कुठला तरी एरिया रामसर साईट असेल, किंवा आणखी वेगळ्या पद्धतीचं प्रोटेक्शन त्याला हे करायचं असेल, तर त्याच्यात ह्याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. आणि हे कोणा एकाचं काम नाही आहे, कारण हे खरंच खूप मोठं काम आहे, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कॉन्झर्वेशन प्रायोरिटीज ठरवताना, म्हणजे जसं आपल्याला कुठे पक्षी जास्त आहेत, कुठे जास्त धोके आहेत, हेही जर आपल्याला सगळ्या ठिकाणी कळत असेल तर त्याचाही उपयोग होऊ शकतो. आणि बर्डिंग म्हणजे हे सिस्टमॅटिकली एक स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो करून केलेलं असल्यामुळे आपण अदरवाईज जिथे बर्डिंग करायला जात नाही, म्हणजे बस स्टॉप असेल, आपल्या शेजारी कुठेतरी खूप मोठा मॉल असेल, किंवा फार जास्त ट्रॅफिक असलेला रस्ता असेल की जो आपण टाळायचा प्रयत्न करतो, पण कदाचित तिथेसुद्धा काहीतरी जाणून घेणं महत्त्वाचं असू शकेल, त्याही जागा इथून कवर होऊ शकतात. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण सायंटिफिकली व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तर जनरेट करतोच आहोत, आपलं बर्डिंगचं जो काही छंद असेल, आवड असेल, तीही जपतो आहोत, आणि त्याचा काहीतरी उपयोग कोणाला तरी होईल याच्यासाठी करतो. आणि एज्युकेशन आणि नेचर लर्निंग, की जी आत्ता लहान मुलांपासून सगळ्यांना शिकवण्याची गरज आहे, मोठ्या लोकांनाही नव्याने सांगण्याची गरज आहे, की जे आपण सगळेजण मिळून करतोच आहोत, तर त्याच्यात ह्याचा उपयोग होऊ शकतो. सगळीकडे आपले खूप जास्त चांगले बर्डर्स आहेत आणि सगळेजण आपापल्या पद्धतीने ह्या सगळ्या पक्ष्यांचं कॉन्झर्वेशन करण्याचा प्रयत्न करत असतात, तर कदाचित असं काहीतरी केलं तर त्याचीही मदत होऊ शकते. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक अपडेटेड गोष्टी वापरल्या जात आहेत, वेगवेगळ्या ॲप्स असतील की ज्या म्हणजे नंतर अनेकांचं असतं की अरे मी फक्त सकाळी बर्डिंग करू शकतो आणि त्यात पण लिहा, परत ते कोणाला तरी पाठवा असं नाही आहे. ॲप्स पण वापरल्या जातात वेगवेगळ्या, मॅप सगळ्यांच्या फोनला ज्या फ्रेंडली ॲप्स आहेत अशा वापरून हे सगळं केलं जातं, आणि फार रोबस्ट प्रकारचं ॲनालिसिस करून या गोष्टी सायंटिफिकली किती रोबस्ट आहेत, किती महत्त्वाच्या आहेत, ह्याचंही क्वांटिफिकेशन केलं जातं. म्हणजे आपण दिलेलं प्रत्येक हे चेक करून त्याच्यामुळे आपण फार महत्त्वाची आणि चांगली माहिती गोळा करू शकतो. आणि आता म्हैसूर बर्ड अटलास आणि केरला बर्ड अटलास बघून आम्ही यावर्षीपासून पुणे बर्ड अटलासही सुरू केलेलं आहे, त्याचं काम सुरू झालेलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे काम सुरू असेल, की ज्याच्यामध्ये सिटिझन्स, सायंटिस्ट, पर्यावरण, आजूबाजूचे जे आहे त्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करू. आम्ही सध्या 3 वर्षांसाठी हा प्लॅन करतो आहे. आय डोंट नो की 25 वर्षांचं प्लॅनिंग आत्ता करू शकतो की नाही, पण सुरुवात तरी 3 वर्षांनी करतो आहे. आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.